आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कारतगा येथे भाजपच्या वतीने 10 टन भाजीपाला वाटप। कारतगा येथील जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने सुमारे 2500 कुटुंबांना घर टू घर जाऊन सर्व नागरिकांना 10 टन जीवनावश्यक भाजीपाल्याचं वाटप करण्यात आलं। सध्या भारतात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे, त्या पार्श्वभूमीवर एका बाजूला जनतेला भाजीपाला मिळेनासा झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाल्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतामध्ये भाजीपाला खराब होत आहे। हे ओळखून जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे व समस्त भाजप कार्यकर्ते यांनी अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वांगी, टोमॅटो, मिरची, धबू मिरची, कोथिंबीर, काकडी आदी पालेभाज्या खरेदी करून त्या कारतगा येथील सर्व ग्रामस्थांना घर टू घर जाऊन मोफत देऊन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे। यावेळी तालुका पंचायत सदस्य दादासाहेब नरगट्टे, कुमार धरणगुत्ते, महावीर टाकळे, वीरेंद्र खोत, आप्पासो खोत, सुरेश खोत, नारायण जाधव, किरण टाकळे, सुदीप उगडे, विलास घुंके, निसार पटेल, यशवंत गावडे, सोमा कगुडे, बाळासो खांबे, बाबासो खराडे, लग्मण्णा येरोळे, महादेव मुरकुंडे, शरद आकुर्डे, माजिद मुल्ला, योगिनी कुलकर्णी, शकुंतला माने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे। आपल्या देशातील जे शेतकरी आहेत त्यांचा जो माल तयार झालेला आहे तो बाहेर मार्केटमध्ये जाऊ शकत नाही आणि तो मार्केटमध्ये नाही गेल्यामुळे शेतकऱ्यांचा माल आपल्या संपूर्ण नागरिकांपर्यंत, संपूर्ण लोकांच्यापर्यंत, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। इकडे शेतकऱ्यांचं नुकसान पण होऊ शकतंय आणि इकडे जनतेला पण तो मिळत नाही। तर हे आपण परिस्थिती समजून घेऊन त्याच आपल्या शेतकऱ्यांच्याकडून हा माल आपण खरेदी करून घेऊन तोच माल आपल्या संपूर्ण असणाऱ्या गावातील असू दे आसपासच्या लोकातील लोकांच्यापर्यंत पोहोचावा, प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचावा हा हेतू मनात ठेवून आम्ही प्रत्येकांच्या घरापर्यंत सर्व प्रकारचा भाजीपाला जो काय आपल्याला उपलब्ध होईल अशा प्रकारच्या सर्व विविध भाजीपाल्याचं एकत्र करून सगळा माल खरेदी करून आपण शेतकऱ्यापासून आणलेला माल गावकऱ्यांच्यापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करत आहोत। तर अशा पद्धतीनं एवढी काही सेवा आपल्याला गावच्या लोकांची करता येईल, ती सेवा करण्यासाठी आम्ही मी कारतगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा वगैरे, त्याच पद्धतीने तालुका पंचायत सदस्य, त्याच पद्धतीने असणाऱ्या आपल्या कारतगा भाजपच्या वतीने सर्व असणारे लीडर मंडळी, सर्व भाजपा पक्षाचे नेते सगळ्यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम गेले कालपासून सुरू केला आहे। तर येणारे 3 दिवस म्हणजे एकूण 5 दिवस हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत। सर्वांच्यापर्यंत जेवढं काय पोहोचवता येईल तेवढं गावकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। तर अशा पद्धतीने ह्या कोरोनाचं सर्वांनी जे काय भयानक परिस्थिती आहे ती जाणून घ्यावी आणि प्रत्येकाने जी काही नरेंद्र मोदींची नियमावली आहे, लॉकडाऊनची नियमावली आहे, ती पाळावी, काटेकोरपणे पाळावी। खरोखरच उंबऱ्याच्या बाहेर न जाता त्यांनी घरात बसूनच ह्या रोगाला, कोरोनासारख्या भयानक संकटाला आपण तोड देऊ शकतोय। सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं घरातच राहावं आणि घरात राहूनच ह्या रोगाला आपण दूर करावं, या संकटाला दूर करावं अशी माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। आणि हे केलं तरच आपण कोरोनाला लवकरात लवकर मुक्त करू शकतोय आणि जर आपण अन्यथा नाही केलं तर आपण पुढे आणि आम्हाला गंभीरपणे परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे। तर अशा पद्धतीने हे संकट मोठं ओळखून सर्वांनी चांगल्या पद्धतीने आपण आपल्या ज्या नरेंद्र मोदीजींनी नियमावली घातलेली आहे त्या नियमावली साथ द्यायची आणि ह्या कोरोनासारख्या भयानक रोगाला आपण हटवू।